नालासोपाऱ्यामध्ये एका जिम ट्रेनरचा श्वास कोंडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नालासोपारा पश्चिम यशवंत गौरव येथील शालीभद्र यश अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या देवीदास विनायक जाधव वय वर्षे 35 यांना 1 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30 सुमारास अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत घरच्यांनी तसेच बिल्डिंगमधील लोकांनी नालासोपारा येथील रिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. याबाबत रविवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत विनायक जाधव हे एक जिम ट्रेनर म्हणून काम करत होते. नालासोपारा पश्चिम नाळा डिसिल्वा नगर येथील द फिटनेस कार्डेस या जिम मध्ये ते तरुणांना व्यायामाचे धडे देत होते. एका जिम ट्रेनरचा असा अकाली दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.